औरंगजेब वो औरंगजेब औरंगजेब मानते जितेंद्र आव्हाड छोटी प्रसिद्धी लेने के लिए अमन मिटकर यांच्या भाजपाला पुन्हा कानपिस्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांच्या संभाजी महाराज यांच्या वक्तव्यावरून संपूर्ण राज्यभर भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलने निषेध वर्तवण्यात आली परंतु आज भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेब यांचा उल्लेख करताना नवा जावाई शोधला आहे यावेळी राष्ट्रवादी पार्टीचे अकोला येथील आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा भाजप नेते बावनकुळे यांच्या वक्तव्यावर औरंगजेबसारख्या राजाला मान सन्मान देत पुन्हा छत्रपतींच्या राज्यात अपमान केला आहे आमदार मिटकरी यांनी भाजप नेते बावनकुळे यांनी माफी मागावी नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सातत्याने महापुरुषाचा सा अपमान करण्याची एक घाणेरडी परंपरा भारतीय जनता पार्टीने सुरू केलेली आहे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारींपासून प्रसाद लाडांपर्यंत ज्या पद्धतीने महाराष्ट्र यांच्या विरुद्ध पेटून उठला होता इतकंच नाही तर एक जानेवारी शौर्यस्तंभाला अभिवादन करायला भीमा कोरेगावला महाराष्ट्रातला कुठलाही मंत्री मग उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील का कुठलाही मंत्री तिथे अभिवादनालाही साधा फिरकला नाही याचा रोष जनतेच्या मनात होता आणि तो रोष दुसरीकडे कर नेण्याकरता अजितदादांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोललेलं जे वाक्य आहे की छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते ते धर्मवीर नव्हते या भूमिकेतला सोयीचा भाग घेऊन तीन दिवस ऊर बडवून आकाड तांडव करणारं एक ते आध्यात्मिक आघाडीच्या खाली बोलणारा ते एक माकड होतं तो माकड असेल किंवा दीड फुट्यात तो टिल्ले आमदार असेल याचाही कळस चंद्रशेखर बावनकुळेजींनी केला आणि चोवीस तासाच्या आत माफी अजितदादांनी मागावी अशा वल्गना करत राहिले कुठे आंदोलनं केली कुठे निषेध मोर्चे केले इतकंच नाही तर जितेंद्र आव्हाड साहेबांनी ज्यावेळी बोलताना थोडासा त्यांच्याकडून काहीतरी चुकीचा उल्लेख झाला औरंगजेबाबद्दल त्याचंही त्यांनी भांडवल केलं नंतर स्वतः आवाडसाहेबांनी प्रेस घेऊन त्यातलं स्पष्टीकरण दिलं आणि आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी क्रूर कर्म्या औरंग्या ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची निर्गुण हत्या तुळापूर वढू या ठिकाणी केली त्या औरंग्याला औरंगजेब जी असं जावयासारखं बोलत असतील तर आध्यात्मिक आघाडीची माकडं दीड आणि अडीच फुटाचे भाजपचे आमदार आणि ऊर बनवणारी भारतीय जनता पार्टी आता कुठे आहे आपल्या सोयीचं करायचं आपला तो बाबे आणि शेजारचं ते कार्ट चोवीस तासाच्या आत महाराष्ट्राची माफी मागा की स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या औरंगजेबाला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जर औरंगजेब जी म्हणत असतील तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे बावनकुळे साहेब तुम्ही आध्यात्मिक आघाडीच्या माकडांनी आणि तुमचे सगळी पिलावळं यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा तुमच्या विरुद्ध महाराष्ट्रात जोरात आंदोलन करू बातमी आहे सरकार आणि महावितरणाच्या एका वादग्रस्त निर्णयासंदर्भातील सरकारचा हा घेतलेला निर्णय पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ असा भेद करणारा सध्या रब्बीचा हंगाम सुरू आहे रब्बी पिकांसाठी सध्या मोठ्या प्रमाणात सिंचनाची आवश्यकता आहे मात्र महावितरण पश्चिम आणि पूर्व विदर्भासाठी विजेची उपलब्धता यासोबतच वेळापत्रकात मोठा भेदभाव केला या निर्णयाने ठाकरे शिवसेना आक्रमक झाली असून सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा यासाठी अकोला जिल्ह्यात येत्या सोळा जानेवारीला शेतकऱ्यांचा रुमने मोर्चा महावितरण कार्यालयावर धडकणार असून शिवसेनेच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे अशी माहिती शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे तसेच जिल्ह्यातील भाजप आमदारांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन देशमुखांनी केले पूर्व विदर्भाला बारा तास विद्युत पुरवठा देण्यात येते आणि पश्चिम विदर्भाला आठ तास आणि तो सुद्धा चार दिवस संध्याकाळी या संदर्भात अधिवेशनामध्ये आवाज उचलून सुद्धा कोणत्यापर्यंत अद्यापर्यंत निर्णय शासनानं न घेतल्यामुळे सोळा तारखेला शिवसेनेच्या वतीनं भव्य दिव्य शेतकऱ्यांचा दहा हजार शेतकरी त्या मोर्चामध्ये सहभाग घेतील आणि पूर्व विदर्भाप्रमाणे पश्चिम विदर्भाला सुद्धा बारा तास लाईन देण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्याचं रुमणे आंदोलन मोर्चा एम बीच्या मुख्य कार्यालयावर बारा ता साडेबारा वाजता सोळा तारखेला काढण्यात येईल माझी तशी विनंती आहे की ह्या जिल्ह्यातल्या सर्व पक्षीय आमदारांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा जे भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यासमोर शेतकऱ्यांना मतं मागण्यासाठी जाते त्यांना जर खरोखर शेतकऱ्याबद्दल प्रेम असेल शेतकऱ्याबद्दल त्यांना कुठंतरी जाण असेल तर त्यांनी पूर्व विदर्भामध्ये बारा तास लाईन देता आणि आमच्या पश्चिम विदर्भावर अन्याय का ह्यासाठी भारतीय जनता पार्टीनं आमदारांनी सुद्धा ह्या मोर्चामध्ये सहभाग घ्यावा अशी मिळते महावितरण कर्मचाऱ्याचा संप मागे घेण्यात आला असून तोडगा निघाला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि महावितरणाच्या संपकरी कर्मचाऱ्यांची बैठक यशस्वी झाली आहे त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी राज्यभर आजपासून पुकारलेला तीन दिवसाचा संप मागे घेण्यात आला आहे दिनांक तीन जानेवारीच्या जा मध्यरात्रीपासूनच संप सुरू करण्यात आला होता त्यामुळे आज सकाळपासून राज्यातील अनेक भागात विजेची समस्या निर्माण होऊन नागरिकांचे हाल होत होते त्यामुळे सरकारकडून देवेंद्र फडणवीस आणि वीज कर्मचाऱ्यांच्या बत्तीस संघटनांचे प्रतिनिधी यांची तातडीने बैठक झाली तब्बल अर्धा तास चर्चा झाली त्यातून तोडगा निघाल्याने अखेर वीज कर्मचाऱ्यांचा संप रोखण्यात सरकारला यश आले आहे तसेच संप मागे घेण्याची अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली दिनांक चार जानेवारी दोन रोजी स्थानीय गुन्हे शाखा अकोला येथे गोपनीय माहिती प्राप्त झाली असता ग्राम बोरगाव मंजू मधील गुलजापुरा परिसरात काही गोवंश गाय व पैल अवैध कतलीसाठी चारा पाण्याविना बांधून ठेवले आहेत अशा माहितीवरून स्थानीय गुन्हे शाखेच्या पथकाने कार्यवाही करून ग्राम बोरगाव मंजू येथील गुलजापुरात बांधून ठेवलेले गोवंश जातीचे एकूण मुहम्माद मुहम्माद एक सहा जनावरे मिळून आल्याने आरोपी नामे मोहम्मद जुनेद मोहम्मद वारिस वय तेवीस वर्ष राहणार गुलजापुरा बोरगाव मंजूर तालुका जिल्हा अकोला या ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण एक लाख पासष्ट हजार रुपये मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे कलम पाच ब नऊ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमसह प्राण्याला निर्दयतेने वागवणे प्रति अधिनियम याप्रमाणे गुन्हा नोंद करून गोवंश जनावरांची सुटका करून तात्पुरता चारा पाण्याचा व्यवस्थेसाठी गौरक्षण संस्था येथे दाखल करण्यात आले सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा पथक व पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी संतोष मोहल्ले पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा